सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था गुरुसेवा पॅनलने निर्विवाद बहुमताने जिंकली आहे. नवनिर्वाचित सर्वसंचालकांचा यथोचित सत्कार विधान परिषदेचे भाजपचे आमदार लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार पडळकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सदर शिक्षक पतसंस्थेचा कारभार इतर सहकारी संस्थांनी आदर्श घ्यावा असा करावा. त्यांच्या पुढील कार्यास सदिच्छा नूतन संचालक मंडळास दिल्या. प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत सत्ता परिवर्तन करण्यात शिक्षक बँकेचे माजी चेअरमन युटी जाधव यांच्यासह शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी व शिक्षक नेते जगन्नाथ कोळपे यांनी महत्वाची कामगिरी बजावल्याबद्दल पॅनलचे मार्गदर्शक युटी जाधव यांचा तसेच सर्व नूतन संचालकांचा गौरव आमदारांनी केला. यावेळी सदर पतसंस्थेचे नूतन संचालक शिवाजीराव लेंगरे, नानासाहेब झुरे, ललिता लवटे, सदाशिव सरक, किरण सोहणी, जनार्दन मोटे, संजय काळेल, स्वीकृत संचालक बिरुदेव मुडे या नूतन संचालक मंडळाचाही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक बँकेचे संचालक सचिन खरमाटे, शिक्षक समितीचे नेते शामराव ऐवळे, शिक्षक संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख समाधान ऐवळे, नेते अधिकराव खांडेकर, आदर्श शिक्षक हैबतराव पावणे, जीवन सावंत, विजय पवार, अकाराम कोळपे, किशोर पिसे, शिवाजी बडे, वसंतराव सरक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, खरसुंडी.